पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील दापोडी ती निगडी या बीआरटी मार्गावरील बंदी न्यायालयाने उठवली आहे प्रायोगिक तत्वावर दोन महिने बीआरटी बस सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे हा बीआरटीएस मार्ग तात्पुरता काय होई नाही ते शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचं आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितलंय मात्र या रस्त्यावर मेट्रोचं काम सुरू असल्याने बीआरटी धावणार कशी हा प्रश्न उपस्थित होतोय दोन महिन्यानंतर न्यायालयाला अहवाल सादर करून कायमस्वरूपी बस चालू करण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहेत तसेच येथील बस टर्मिनलचे उद्घाटन देखील शुक्रवारी करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय नागरिकांना विनाअडथळा जलद प्रवास करता यावा प्रदूषण सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम अर्थात बीआरटी मार्ग उभारण्यात आले आहेत गेल्या नऊ वर्षापासून मुंबई पुणे मार्गावरील निगडे ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प रिंगाळला न्यायालयाने बी आर टी एस बस सुरू करण्यास नुकताच हिरवा कंदील आहे त्यानुसार शुक्रवारपासून या मार्गावर बस धावणार आहे दोन महिन्यानंतर न्यायालयाला अहवाल सादर करून कायमस्वरूपी बस चालू करण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचं आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केलंय प्रतिनिधी मोहन दुबे दिनमान न्यूज पिंपरी चिंचवड